नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे उद्यापर्यंत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते मंत्रालयात शुभारंभ उद्यापर्यंत निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार मुंबई महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाबाबत आढावा घेऊन ई केवायसी केलेल्या तीन लाख शेतकऱ्यांकरता मदतीचा रुपये शे कोटी इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याकरता संगणकीय प्रणालीवर बटन दाबून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मागील पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या पिकाच्या करता शासनाने विशेष बाब म्हणून पंधराशे कोटी इतका निधी बाधित शेतकऱ्यांकरता मंजूर केला आहे मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरू आहे मंत्री अनिल पाटील यांनी वितरणाचा शुभारंभ केल्यानंतर उद्यापर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल तसेच पुढील शुक्रवारपर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांकरता एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली त्याचप्रमाणे शेती पिकाच्या नुकसानाकरता तातडीने मदत मिळावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई के वाय सी करण्याचे माननीय मंत्री महोदयाने शेतकऱ्यांना आवाहन केले ही सेवा निशुल्क असल्याची माहिती देखील त्यांनी दिली तसेच डीबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्रुटी देखील तातडीने दूर करण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या शासन शेतकऱ्यांच्या प्रति सजग असून शेतकऱ्यांकरता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचं मंत्री महोदयाने यावेळी स्पष्ट केलेलं आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासासुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारे महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा